आज मी अशा एका विषयाची ओळख करून घेतली की जो सगळ्यांनाच माहिती असणं गरजेचं आहे प्रत्येकानं अवेअर राहणं फार गरजेचं आहे आणि मला डॉक्टर अनुराधा हरकरे ज्या की सायकोलॉजिस्ट आहेत काउन्सिलर आहेत त्यांनी इतक्या छान पद्धतीनं सगळं समजावून सांगितलं आणि त्यामुळे माझ्या कितीतरी कन्फ्युजन्स होते मला कितीतरी गोष्टी नव्यानं कळल्या तेव्हा हा एपिसोड खूप फॅन्ट झालाय आणि हा एपिसोड तुम्ही बघितला तर तुमच्याही मनातले बरेचसे प्रश्न आहेत त्याची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत तर आम्ही काय गप्पा मारल्या हे जाणून घ्यायचं असेल तर हा एपिसोड पूर्ण बघा नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे मनातलं हितगुज या रविवारच्या सिरीजमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे पालकत्व अनुभवताना ही सिरीज संपल्यानंतर आता पुढची सिरीज कुठली असणार आहे असे खूप प्रश्न विचारले होते तेव्हा आजपासून एका नवीन सिरीजला सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे ज्या एक्सपर्ट आलेले आहेत त्या आहेत डॉक्टर अनुराधा हरकरे या सायकोलॉजिस्ट आहेत आणि काउन्सिलर आहेत ही झाली यांची वरवरची ओळख पण या व्यतिरिक्त सुद्धा त्या खूप ऍक्टिव्हिटीज करत असतात आणि त्यांचं बरंच काय काय म्हणजे माझ्यासारखं त्यांचंही युट्यूब चॅनल आहे आणि खरं तर त्या युट्यूब चॅनलवर बघितलं मी त्यांना ते इतक्या छान सांगत असतात आणि तिथूनच मला असं वाटलं यांनी माझ्या चॅनलवर यावं आणि गप्पा माराव्यात माझ्या सबस्क्रायबरशी आणि म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात थँक्यू सो मच थँक्यू सो मच मला तुम्ही इथे बोलवलं आणि मी खूप काही करते असं जरी आहे तरी ते मला आवडतं सगळं मजा येते करायला ग्रेट पण आम्हाला अजून तुमच्या तोंडून सगळं जाणून घ्यायला खूप आवडेल <laughs> मी आता सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर म्हणून माझी ही जी ओळख आहे ती गेली बारा तेरा वर्षापासून मी या काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट म्हणून म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आली माझं सुरुवातीचं जे शिक्षण किंवा सुरुवातीचा जो माझा नोकरीचा एक प्रवास होता तो होता केमिस्ट्रीतला बरं आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळजवळ सतरा अठरा वर्ष केमिस्ट्री शिकवलंय अच्छा आणि मला लोक विचारतात की तुम्ही केमिस्ट्री तू सायकोलॉजी कशी आलात मी त्यांना सांगते की मी आधी केमिस्ट्री बघायची ऍक्च्युअल केमिस्ट्री आता मी मनाची केमिस्ट्री बघतो त्याच्यामुळे केमिस्ट्रीतच आहे फक्त जरा मनाच्या केमिस्ट्रीत आहे तर माझे दोन युट्यूब चॅनेल्स आहेत एक सायकोलॉजी संडेज नावाने कारण की मला सारखं असं वाटतं की सायकोलॉजी हा विषय ऍक्च्युअली शाळेमध्ये अगदी जसं आपण इतिहास भूगोल शिकतो तसा शिकवायला पाहिजे अगदी स्कूलिंग पासून असं माझं प्रामाणिक मत मला ते शिकल्यावर वाटलं आणि मग विचार केला की जर सगळ्यांना हे नाही शिकता येत किंवा सगळ्यांपर्यंत हा विषय नाही पोचत तर आपण सगळ्यांपर्यंत पोहोचाव म्हणून मी हा एक चॅनेल सुरू करण्याचा प्रयत्न केला मग हिंदीत पण सुरू केलं सेम चॅनेल okay. आणि अलॉंग विथ अजून एक मला सांगायला आवडेल तुमच्या सगळ्या सबस्क्रायबरला की मी आता नुकतंच माझ्या वडिलांच्या स्टोरीज वरती एक चॅनेल सुरू केला मी आणि माझी मोठी बहीण डॉक्टर अंजय कुलकर्णी तर त्या म्हणजे माझे वडील डॉक्टर वसंत वरहाड पांडे okay. आणि त्यांचं साहित्यावरच हे चॅनेल आम्ही सुरू केलं जे ऑडिओ चॅनेल नरेशन असणार आहे ते तर हे ऑडिओ चॅनेल्स वर्कशॉप्स वेगवेगळे पेरेंटिंग वरचे मॅरेटल वरचे किंवा एक आरबीटी म्हणून थेरपी आहे काउन्सिलिंग स्किल्स आहे यावरचे मी वर्कशॉप्स घेते आणि माझं पर्सनल काउन्सिलिंग सुरूच असतात कॉलेजेस मध्ये भरपूर काही असं खूप सुरू तेच मी म्हटलं तुमचं भरपूर काही सुरू असतं तुमच्याच तोंडून ऐकायला आवडेल पण ते सगळं आवडीचं असल्यामुळे आपण दमत नाही कितीही काम असलं तरी अगदी अगदी म्हणजे काल तुम्ही खरं तर मुंबईचा एवढा प्रवास करून हो। आलाय आज <laughs> इथे शूट करणार आणि परत तुम्ही नाशिकला जाणार आहात एवढं हेक्टिक मधून सुद्धा तसंच असतं ना आपल्याला <laughs> एखादी गोष्ट आवडत असेल पॅशनेट आपण असू तर आपल्याला त्याचा थकवा येत नाही ते तुमच्यासारखंच आहे की तुम्ही पण एवढा शूट करता एवढं बिझी असता तरीही चॅनेल चालवता हो आणि त्याच्यासाठी पण खरं खूप मेहनत असते हे आता म्हणजे आपल्याला कळलेलं आहे जादे जादे। जादे। <laughs> मी जेव्हा केलं तेव्हा मला कल्पना नव्हती पण नंतर ते असं झालं की बापरे खूप खूप मेहनत आहे तर आपण पुढचे काही एपिसोड गप्पा मारणार आहोत म्हणजे हा एकच एपिसोड नसून ही सिरीज मी अख्खी डॉक्टर अनुराधाजींबरोबर करणार आहे आणि खूप सारे प्रश्न विचारणार आहे मी <laughs> माझ्या मनात असलेले प्रश्न असतील काही ऑडियन्सकडून आलेले प्रश्न असतील किंवा मग ओव्हरऑल आम्हाला सगळंच जाणून घ्यायला खूप आवडेल आणि आजचा विषय आहे जो विषय खूप महत्वाचा वाटला मला आणि म्हणून मी तो पहिला विषय ठेवलेला आहे की डिप्रेशन म्हणजे okay. काय डिप्रेशनचे प्रकार काय आहेत आणि हे समजून घेणं आजच्या काळात हे फार गरजेचं आहे म्हणजे कोविड नंतर तर हे फारच गरजेचं झालंय कारण आपण आपल्या शरीराच्या बाबतीत आप इतके सतर्क असतो पण मनाच्या बाबतीत इतके असतो का आपण किती ग्रँटेड घेत असतो त्यामुळे डिप्रेशन हा त्यातला एक प्रकार आता झालेला था आहे आणि बऱ्याच जणांना तो ओळखता येत नाही त्याची लक्षणं काय करता येत नाही हे खूप नॉर्मल आहे असं म्हणून लोक त्याच्याकडे सोडून देतात बघत नाहीत तर मुळात आधी आपण ह्याची एक ओळख करून घेऊया म्हणजे लोकांना कळेल की डिप्रेशन म्हणजे काय आहे आणि त्याचे प्रकार पण असतात तर ते कुठले प्रकार असतात हा खूप छान विषय तुम्ही खरं घेतला आणि इथून सुरुवात केली हे खरंच चांगलं आहे कारण की कोविडमुळे खूप काही लोकांचं म्हणजे खूप प्रचंड बिघडलं हादरलं सगळं जग पण काही काही ज्या दोन चार अशा चांगल्या गोष्टी झाल्या ना त्यातली मला ही एक अशी वाटते की लोकांची मानसिक आजाराकडे बघण्याची दृष्टी बदलली कारण की असे काही आजार असतात आणि त्याला खरंच ऍड्रेस करायला पाहिजे याचा अवेअरनेस कोविडने दिला आणि दोन वर्ष आपल्याच माणसांसोबत आपल्याच घरी राहणं पण किती त्रासदायक आहे हे पण कळलं त्याच्यातून अगदी आणि डिप्रेशन म्हणजे जे एक आ, हा एक तुझे मूड डिसऑर्डर असा आहे हा खरं सांगायचं सा तर की ज्यामध्ये तुम्ही रेग्युलरली ज्या गोष्टी खूप एन्जॉय करतात किंवा करत होतात त्या गोष्टींमधला म्हणा त्या लोकांमधला म्हणा त्या ऍक्टिव्हिटीजचा सगळा एक इंटरेस्ट एनी हो कमी व्हायला लागतो म्हणजे इट्स लॉस ऑफ इंटरेस्ट नाहीच आवडत ते करावं वाटत नाही म्हणजे बिछाण्यात बाहेरच पडावं असं वाटत नाही खूप रडायला येतं किंवा झोपेचे खूप जास्त म्हणजे स्लीप सायकल खूप बदलते खूप झोप लागते झोप खूप लागू शकते किंवा झोप उडू पण शकते झोप पण येत नाही किंवा तुमचं खाण्याच्या म्हणजे ज्या खूप खाणं असेल खाण्यावरनं इच्छा जाणं असेल म्हणजे रेग्युलर तुमचे जे काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याच्यातनं खूप एकदम बदल आणि तो बराच दिवस म्हणजे मोर दॅन टू वीक्स अशा टाइपचा तो असेल तर आपल्याला त्याला नाटकच करताय सगळं छान चालू आहे आणि मग काय हे सुख बोचतय वगैरे आपल्याकडे जे बोललं जातं की सगळं तर छान आहे एवढं काय रडायला होतं कसं काय आवडत नाही तर हे थोडं त्याच्यामध्ये म्हणजे त्याला निग्लेक्ट करायला नको बरोबर आणि आपण ना सगळेजण विविध कारणांनी आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात तर कधीतरी दुःख वगैरे असं एक्सपिरियन्स केलेलं असतंच पण डिप्रेशन इज फार मोर देन सॅडनेस म्हणजे जे एक ओव्हरऑल सॅडनेस ग्रीफ असा आपल्याला जो जाणवतो हा इतका जास्त डीप असतो आणि तो खूप दिवस असतो आणि विदाउट एनी रिझन पण असू शकतो तर अशा केसमध्ये जर तुमचे लक्षणं असतील कुणाचे की काहीच करावं असं वाटत नाही अजिबात उत्साह नाही आहे काही खाण्याची इच्छा नाही झोपेचं सायकल बिघडलेलं आहे आणि ज्या ऍक्टिव्हिटीज रोज कराव्याशा वाटतात बाहेर जाणं असेल शॉपिंग असेल कुठे फिरायला जाणं एखादे काही नाटक बिटक काही करावं असं वाटत नाही आणि ठिकाणी बसावं बसायचं आपल्याच विचारांमध्ये राहायचं शक्यतो आयसोलेशन मध्ये राहायचं हे महत्वाचं आहे की लोकांना टाळलं जातं नाही खूप बाहेर यावंसं वाटत अशी जर तुमची लक्षणं कुठे दिसत असतील तर त्याला तुम्ही दुर्लक्ष करू नका ओके आणि अगदी खरं सांगायचं तर म्हणजे मला हा त्रास होतो आहे तर मला नाही म्हणजे कळतं पण कधी कधी पण ते करावंसं नाही वाटत ना म्हणजे कळतंय मला की आता उठून मी खरं जायला पाहिजे पण नाही होत इच्छा बरोबर तेव्हा घरातल्यांचा सपोर्ट किंवा तुमचे कि जे सोबत कोणी असतील त्यांचा सपोर्ट फ्रेंड्स वगैरे हा खूप जास्त महत्वाचा आहे बरोबर आणि त्यांनी ते ऍड्रेस करायला पाहिजे की अरे दोन आठवड्यांपासून किमान म्हणजे ते आणखीन खूप दिवस असू शकतात तर ही अशी करते किंवा हा असा वागतो आहे तर हे काहीतरी नाटकं चालू आहेत किंवा आम्ही सगळं म्हणतो ऐकतच नाही अजिबात आम्ही इतकं समजावतो पण नाहीच उठतो असं करून टाळू नका म्हणजे अगदी लिटरली आंघोळ न कराविषयी वाटण्यापासून अच्छा काहीच नाही करावं असं वाटत असं म्हणजे अनेक लक्षण आहेत त्याच्यामध्ये पण अशी जर दिसत असतील तर यू हॅव ऍड्रेस इट बऱ्याचदा परिस्थितीमुळे किंवा मग प्रसंगांमुळे हे डिप्रेशन येऊ शकतं काही तुमच्या आयुष्यातले ट्रिगर्स असतील काही घटना अशी घडली असेल की त्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येतं पण काही वेळेला विनाकारण सुद्धा येतं का येऊ शकतं का हो हो तसं ना खूप कॉम्प्लेक्स आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एखादी घटना घडली म्हणूनच येईल असं पण नाही सगळं छान सुरू असताना पण होऊ शकतं कारण कुठेतरी केमिकल इम्बॅलन्स आहे हा ते त्याच्यामुळे डिप्रेशनसाठी काही बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत मग त्यामध्ये तुमचं स्वतःची बॉडी केमिस्ट्री असेल किंवा कधी काही हेरिडिटरी पण ट्रेड्स असू शकतात पर्सनॅलिटीचे ट्रेड्स असू शकतात किंवा काही सोशल जसं आपण म्हणतो की काही इव्हेंट झालं काही एखादी घटना घडली आणि ती ट्रिगरिंग झाली किंवा जसं खूप मोठा फायनान्शियल लॉस असेल किंवा जॉब मध्ये खूप इन्सिक्युरिटी असेल अशा काही ट्रिगरिंग गोष्टींनी पण होऊ शकतं पण तेही तितकंच आहे की एखादी घटना जेव्हा घडते म्हणजे लेटस्ट एखाद्याचा जॉब केला तर तो, तो दोन माणसांचा एका वेळी जरी गेला तरी एक माणूस त्याला व्यवस्थित खूप करतो आणि दुसरा माणूस त्याच्यात खूप सक्षम होऊन जातो त्यामुळे ते, ते, ते एकच कारण आहे असं नाही कारण त्यांची पर्सनॅलिटी स्वतःची पण असते तुम्ही त्या घटनेकडे कसं बघता तुमची ओव्हरऑल डिप्रेसिव्ह थोडी डिप्रेशन प्रोन आहे का निगेटिव्ह तुम्ही किती आहात पेसिमिस्टिक किती आहात असे खूप फॅक्टर्स आणि तुमचा घरचा सपोर्ट पण अनेक गोष्टी म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सच सा, आहे इट्स अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज रिझन्स बरोबर मॅनिफेस्ट दॅट म्हणजे तुम्ही असं काही म्हणू शकत नाही की एखाद्या ठराविक घटनेनंतर डिप्रेशन येतं सपोज जर का तुमच्या अनुवंशिक असेल तरी सुद्धा ते असू शकतं किंवा मग लहानपणीच्या काही घटना असतील त्यामुळे सुद्धा हे डिप्रेशन असू शकतं पण जेव्हा हे आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला काय करायला हवं हो। म्हणजे सपोज मला मला कळतंय आणि मी जे सांगतेय ते समोरच्याला कळत नाही बऱ्याचदा काय होतं घरामध्ये हा ठीक आहे तुला काही दिवस हो। रेस्टची गरज आहे तू ब्रेक घे पण आपल्याला कुठेतरी माहिती असतं किंवा स्वतःला कळत नाही पण इतर जण सांगत असतात की तुला कळायला हवं की तू खूप दिवस झाले एक वेगळ्याच झोन मध्ये आहेस सो तू कशाच तरी एक काय म्हणूया हेल्प घे किंवा काहीतरी असं कर तर अशा वेळेला एक्झॅक्टली काय पाऊल उचललं पाहिजे याच्यामध्ये हो, हो. पहिले तुम्ही जो उल्लेख केला ना की अनुवंशिकता तुम्ही त्याला पुन्हा एक क्लिअर करायला मला आवडेल कारण की अनुवंशिक जरी असलं तरी तरी एकाच पालकांच्या दोन्ही मुलांना हो oh. ते होईलच असं पण नाही त्याच्यामुळे ती पर्सनॅलिटी आणि हे सिच्युएशनल फॅक्टर्स बायोलॉजी प्रत्येक व्यक्तीची अशा खूप गोष्टींनी होत ते म्हणजे अनुवंशिकता त्याच्यामध्ये असू शकतो एखादा तेच आहे ना जर असेल तर ते दोन्ही होईलच असं होई आपल्याला स्वतःला वाटत असेल की आपण म्हणजे नाही कशात इंटरेस्ट वाटत आपल्याला कारण तुमचे विचार काही बंद झालेले नाही काही करावं असं वाटत नाही उत्साहच वाटत नाही हे आपल्याला कळत असतं की तेव्हा आपण स्वतः तर म्हणायला हरकत नाही पण कदाचित कदाचित आपली स्वतःच निगेटिव्ह विचार करण्यात पाऊल उचलताच येईल असं पण नाही तेव्हा घरातले तुमच्या सोबतचे किंवा मित्र असतील कारण कोणीतरी आपले सहकारी असतील हे त्यांच्या लक्षात येतं की हे रोजच्या सारखं वागत नाही गेले काही दिवस झाले ही अशी एकदम डल झालेली आहे एनर्जी गेलेली आहे काही करण्याची इच्छा राहिलेली नाही आणि आधी ह्या गोष्टी सगळ्या आवडायच्या हा मेजर फरक आहे की ज्या गोष्टी तुम्ही आधी एन्जॉय करायचे त्याच्यात ना आता रस गेलेला आहे तेव्हा तुम्ही स्वतःला जर असं वाटत असेल तर कारण विचार आपण करतोच आहे ना त्याच्यामुळे स्वतःहून डॉक्टर कडे जाणं हे आवश्यक आहे आणि जर त्या व्यक्तीला तसं बाहेर पडण्याचं धाडस होत नसेल किंवा तशी मे बी त्यांनी स्टेप नसेल घेतली तर घरातल्यांनी आवर्जून त्यांना विचारून बोलत करून आणि एक्सपर्ट कडे जायलाच पाहिजे पण आपल्याकडे पुन्हा थोडस <laughs> म्हणजे अजूनही मला आठवतं आता म्हणजे माझ्या आता इतक्या क्लायंट्स कडनं जे काय काय कळत असतं त्याच्यातून तर एक मुलगा आहे छोटा खर म्हणजे की तो सध्या असं वागतोय तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही पेडियाट्रिशियन कडे जाऊन एकदा एक म्हणजे एक रुटीन चेकअप करून काही आउट करून घ्या बरोबर तर आणि नाही तर त्यांनी म्हटलं तर सायकोलॉजिस्ट किंवा नाही नाही त्याला काही झालं नाही म्हणजे हे असं बोलणं असतं त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की नाही नाही एवढं अगदी डॉक्टर कडे जायला एवढं काही नाही म्हणजे डायरेक्ट वेळच झालाय तो माणूस इतकं घेतात ठरवून सायकेट्रिस्ट नाही असं एवढं काही झालं नाही त्यांना म्हणजे तिला काहीतरी झालंय त्याला काहीतरी झालं असं नाही आता जसं तुम्ही मग अशी म्हणालात ना की शरीर आणि मन हे दोन्ही एक म्हणजे आपलंच आहे ना ते पण आपण शरीराकडे जास्त लक्ष देतो <laughs> 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 हो खरंय आहे सायंटिफिकली आपल्या आपण अप, जर बघायला तर आपल्या बॉडीमध्ये किती सारे ग्लांड्स आहेत हार्मोन्स आहेत याची कधी कल्पना केली किंवा के अभ्यास केलाय का ज्यांचा अभ्यास झाला त्यांना माहिती आहे ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये त्यांना माहितच नाहीये की आपल्या आतमध्ये काय गोष्टी आहेत म्हणजे लिव्हर आहे बाबा हार्ट आहे त्याच्यानंतर आपलं काय फूड पाईप आहे या व्यतिरिक्त आणि हे सगळं तुम्ही म्हणाला तसं ते केमिकल्स आपले जे इम्बॅलन्स असतात त्यामुळे आणि प्रत्येक हार्मोनचं एक वेगळं काम आहे त्यामुळे ते कुठे इम्बॅलन्स होत असेल की हे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवणारच आहेत पण मग अशा वेळेला सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न पडतो की अशा वेळेला मेडिकेशन वर जायला पाहिजे का कारण आम्ही डॉक्टरकडे जाऊ आम्ही काउन्सिलिंग करू पण मेडिकेशन्स नको त्यांनी पूर्ण सायकल बिघडते किंवा साईड इफेक्ट असतात असं खूप जणांचं म्हणणं आहे म्हणजे मला असं वाटतंय मला असं वाटतं की ची गरज आहे किंवा गोळ्या नको घेऊ सांग तू आम्हाला पण तुम्ही देत नाहीत ना असं गुस्सा वाटतं एकदम ह्या बाबतीत मला जरा तुम्ही सविस्तर सांगितलं ना म्हणजे कन्फ्युजन या बाबतीतलं जे आहे ते दूर होईल याच्यात ना मी थोडस म्हणजे सविस्तर सांगायचं झालं तर मी असं सांगेन की मानसिक आजार किंवा कुठलाही मनाचा जो एक निगडीत आपण म्हणूया डिस्टर्बन्स आहे काही डिसिजेस काही डिसऑर्डर्स असे अनेक त्या आपण नाही गेलो तरी पण ज्याला आपण म्हणूया की मेंटल हेल्थ वर लक्ष देणार आहे सो so बेसिकली देर आर थ्री काइंड ऑफ पीपल ओके okay, एक म्हणजे सायकॉट्रिस्ट ज्यांना आपण मनोविकार तज्ज्ञ म्हणतो अच्छा ओके की जे मनाच्या आजारांवर कामं करतात मग कुणाला काही सिझोफ्रेनिया असेल किंवा कुणाला आणखी काही खूप खूप अनंत आजार जे आहेत ते त्याविषयी ते औषध देणारे पण ते डॉक्टर आहेत म्हणजे ते एमबीबीएस ही डिग्री करून मग विषयात पुढे शिकलेले आहेत ओके okay. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काउन्सिलर्स आणि एक आहे तो सायकोलॉजिस्ट तर आता सायकोलॉजिस्ट जो आहे त्यांनी पण मनाचा अभ्यास केलेला आहे पण ते औषधं देऊ शकत नाही कारण ते डॉक्टर नाही आहेत ओके मग त्याच्यात पण आता माझं स्वतःच हे काउन्सिलिंग सायकोलॉजी आहे तेव्हा मी नवरा बायको पालक करिअर की साध्या लोकांचे जे आपले इश्यूज आहेत मॅरेटल असतील पेरेंटिंग असतील या रिलेटेड काउन्सिलिंग हे माझं शिक्षण याच्यात दुसरा जो आहे तो क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कि मग त्यामध्ये ते लोक टेस्टिंग वगैरे करणं डायग्नो म्हणजे सायकोट्रिस्टला हेल्प करून आणि मग ते थोडस त्यांचं क्लिनिकल आणि पॅथॉलॉजी या म्हणजे सायकोपॅथॉलॉजीकडे त्यांची असिस्टंट असा जॉब आहे त्यांचा आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काउन्सिलर्स तर काउन्सिलर्स हे सायकोलॉजिस्ट असलेच पाहिजे असं नाही बर काउन्सिलिंग हे ते काही सर्टिफिकेट कोर्सेस असतील किंवा काही त्यांनी त्याविषयी जर काही शिक्षण घेतलं असेल तर ते काउन्सिलिंग वेगळं करू शकता पण मी काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट ची दोन्ही आहे बर तर हे तीन प्रकार मग जेव्हा आपल्याला काही असं वाटतं की त्रास होतो आहे आणि समजा तुम्हाला वाटलं की आम्हाला एकदम औषधं नाही घ्यायची मग तुम्ही पहिली स्टेप म्हणून एटलिस्ट यू कॅन रीच टू अ सायकोलॉजिस्ट सायकोलॉजिस्टला नक्कीच कळतं हो कारण त्यांनी तो अभ्यास केलेला आहे म्हणजे औषधं देऊ शकत नसला तरी तो सगळा त्या आजारांचा त्याचा अभ्यास केलेला आहे बरोबर तर त्या व्यक्तीचे सिमटम्स किती सिव्हिअर आहेत किती फ्रिक्वेंट आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तो सांगू शकतो हो की तुम्हाला सायकियाट्रिस्ट कडे जाणं गरजेचं आहे किंवा नाही बरोबर बऱ्याच असं होऊ शकतं की काउन्सिलिंग करून सुद्धा तुमच्या मनाची अस्थिरता कमी व्हायला लागते हो हो कारण बऱ्याचदा आपल्याला ना व्हायला कुठे मिळत नाही आजकाल सगळेच खूप व्यस्त आहेत हो, आणि माझ्या मनात एक्झॅक्टली काय चाललंय हे सॉर्ट आउट करणं फार महत्वाचं असतं आणि ते योग्य व्यक्तीकडे बऱ्याचदा आपल्या घरातलंही कोणीतरी काउन्सिलर असू शकतं म्हणजे ज्याच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो आणि विदाऊट जजमेंटतील ती व्यक्ती आपलं ऐकलं किंवा त्यावर तिने योग्य प्रकारे सल्ला दिला तर ते एक काउन्सिलिंग होऊ शकतं पण हे काउन्सिलिंग फार महत्वाचं हो, आहे कारण घरचे जे सल्ला देणारे असतात ना ते सल्ला देतात हा काउन्सिलर सल्ला नाही देत बरोबर आणि तो जे अनबायस्ड आणि जजमेंटल नसणारा हा, हा।, हा तिसरा तिराईत जो व्यक्ती असतो तो जास्त आणि त्याच्याकडे जाव आणि म्हणून ते गरजेचं असतं म्हणजे जर का आपल्याला जाणवत आहे की काहीतरी Uh, माझ्या रोजच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे तर काउन्सिलिंग फरक पडणार असेल किंवा बऱ्याचदा कन्फ्युजन असतात डिसिजन घेताना प्रॉब्लेम होतो कळत नाही तिथे आपण स्टक होऊन जातो कारण डिप्रेशनचं हे पण आहे की डिसिजन मेकिंग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं डिसिजन मेकिंग होत नाही आणि एकदा तुम्ही त्या निगेटिव्ह स्पायरलमध्ये आले की अजून ते जास्त होत जातं म्हणजे ऑलरेडी जर मला काहीतरी खूप डिप्रेस्ड वाटतं आहे किंवा मला सुरु झालंय थोडं माइंड डिप्रेशन मग मा अशा याच्यात माझं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही किंवा मा मला निगेटिव्हिटी खूप जास्त असेल आणि डिसिजन मेकिंग मध्येही त्याचा खूप परिणाम होतो आणि मग ओव्हरऑल सगळाच तुमचा पर्सनल असेल किंवा काही प्रोफेशनल असेल हुँ. जे कामाच्या ठिकाणी सगळीचकडे त्याचा वाईट इफेक्ट होतो आणि तुम्ही जे मग अशी म्हणलात ना की डिप्रेशन म्हणजे काउन्सिलिंग पण मदत होते तर सगळ्यांनाच ज्यांना माइल्ड डिप्रेशन जर असेल तर त्या सगळ्यांना काही औषधांची गरज नसते म्हणजे दॅट कॅन नॉट बी द फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट काउन्सिलिंग करून थेरपी थेरपीज म्हणजे आमच्या अशा टॉकिंग थेरपीज असतात त्या त्याच्यात काही औषधं नाहीतच पण थेरपी म्हणजे एक्झॅक्टली काय तुमचं सेशनचं काही पॅटर्न वगैरे आहे का थेरपी म्हणजे आता मी ज्या वापरते त्या दोन मुख्य आहेत एक आरईबीटी आणि सीबीटी ज्या आहेत की त्या रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आणि कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी तर बेसिकली आम्ही थॉट प्रोसेसर काम करतो की अरे तुम्ही असा विचार करता आहात म्हणून त्याचा त्रास होतोय मग तुम्ही असा विचार करून पाहाल का तर थॉट प्रोसेस वर काम करणं ही बेसिकली थेरपीचा एक मेन थीम असते ओके okay. पण म्हणजे हे थोडस सोल्युशन बेस आहेच की हो अगदीच कारण आपल्याला जेव्हा कळत नाही नुसतं ऐकून घेण्यापेक्षा जर आपल्याला एक काही सोल्युशन मिळालं त्यातून किंवा त्यातून एक वेगळा अँगल दिसला आपल्याला exactly. एक्झॅक्टली exactly. तर आपण त्यावर विचार करू शकतो कारण कसं प्रत्येकाला म्हणजे आता कदाचित डिप्रेशन म्हणून नाही पण ओव्हरऑल थेरपीचं जर आपण म्हणजे इन जनरल पण साध्या म्हणजे सगळ्याच रिलेशन मध्ये प्रत्येकाला आपलं वागणं आपल्या दृष्टिकोनातून बरोबरच वाटत असत आणि दुसऱ्याच चूक तेव्हा दुसऱ्याचीही बाजू असू शकेल का किंवा जे मी उदाहरण नेहमी देते की जेव्हा आपण म्हटलं हा माझा मुलगा अतिशय हट्टी आहे पण मग असा विचार केला तर की त्याला काय हवं काय नको इट्स व्हेरी क्लिअर अबाउट हिज थॉट्स त्याला क्लिअर कळतं की मला हे हवं आहे हे नको <laughs> आहे असा विचार पण असू शकतो ना की हट्ट करतो म्हणजे अमुक गोष्ट हवी तर त्याला समजताय काय हवं काय नको म्हणजे त्याला वेगळ्या पद्धतीने बघता येतं एखाद्या घटनेकडे म्हणून हा थोडासा आहे पण डिप्रेशनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकदा तुम्ही ती निगेटिव्हिटी मध्ये आलात ना की ते निगेटिव्ह विचारांचं रवंथच खूप सुरू होतं हो सुरू आणि मग ती जी डाऊन अशीच असते ती त्यामुळे तेव्हा अगदी अर्ली बेसिसवरच आपण त्याचं जर पटकन मदत घेतली एक्सपर्टची तर वी कॅन कम आउट ऑफ इट डेफिनेटली आणि ट्रीटेबल आहे सगळे टाइप्स ऑफ डिप्रेशन जे आहेत ट्रीटेबल आहेत हो हो oh, oh. मध्ये दीपिका पादुकोण पण इतकं छान तिचं चालू होतं लागोपाठ तीन फिल्म्स येत होत्या पण तिने सुद्धा सांगितलं की माझं सगळं उत्तम सुरू होतं पण तरी सुद्धा डिप्रेशन मध्ये होते तर हे असं होऊ शकतं आणि ह्या शक्यता नाकारण्यापेक्षा मला असं वाटतं त्या ओळखून घेऊन yes. आपण लगेचच त्यावर ट्रीट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आधी सायकोलॉजिस्ट काउन्सिलरला भेटणं गरजेचं आहे हे बरोबर हे आतापर्यंत कळलं पण मग डिप्रेशनचे प्रकार काय आहेत डिप्रेशन तुम्हाला म्हणजे तुमचे जे लक्षणं आहेत ते किती सिव्हिअर आहे किती दिवसांपासून आहे आणि काय काय प्रकारचे लक्षणं आहेत अशा त्याचे ते टाइप्स होतात तर एखादं मेजर डिप्रेशन ज्याला क्लिनिकल डिप्रेशन असेल किंवा पर्सिस्टंट डिप्रेशन असेल किंवा सीजनल पण आहे म्हणजे मध्ये जिथे विंटर वगैरे आहे तिथं पण त्यांना सीजनल डिप्रेशन पण असू शकतं अच्छा आणि अजून एक म्हणजे आपल्या स्पेशली बायकांच्या दृष्टिकोनातून जर बघायचा विचार झाला तर दोन प्रकारचे डिप्रेशनचे प्रकार आहेत ना ते खूपदा इग्नोर केल्या जातात आणि बरेचदा बरेचसे म्हणजे बाकीचे तर केल्या जातातच अंडर डायग्नोस्ड असतातच पण स्पेशली हे दोन ज्याला पेरिनेटल आणि पोस्टमार्टम असं जे आहे हे अतिशय महत्वाचं आणि हे कळणं फार आहे तर साधारण एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते तर तेव्हा बाळ होण्याच्या आधी किंवा बाळ झाल्यानंतर मग बाळाला जवळ घे घ्यावं न वाटणं बाळाची आपल्याला नीट काळजी घेता येईल का काही सपोर्ट सिस्टीम मिळेल का आणि पुन्हा ते केमिकल हार्मोनल इम्बॅलन्समेंट अशा खूप गोष्टींनी ते होऊ शकतं तर त्यावेळेला एखादी आईअर हिला बाळाला घ्यावंच वाटत नाही जवळ अशी कशी आहे ही झोपूनच राहते लक्ष देत नाही कशी दुष्ट आहे असे आपण खूप पटकन जजमेंटल होतो लोकांच्या बाबतीमध्ये पण तर तुम्हाला कुठल्याही स्त्रीला दिवस असताना प्रेग्नन्सीच्या वेळी त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर जर असे काही लक्षणं दिसत असतील की भीती वाटते आहे पुढे काय ही खूप चिंता वाटते आहे सपोर्ट सिस्टीम येईल का बाळाला घ्यावं वाटत नाही त्याला जवळ घेऊन दूध पाजावं असं वाटत नाही तर ह्या गोष्टी जर दिसत असतील तर त्याच्याकडे ही कदाचित नसेलही काही पण ती शक म्हणजे डॉक्टरनी सांगू देत की तुम्हाला काही नाही आहे आपणच आपल्या हाताने की अरे काही नाही होतं असं नवीन नवीन आहे Hmm. आपोआप आप होते सवय आम्ही नाही का केलं hmm. हे जे असं असतं ना ते थोडंसं टाळलं पाहिजे आपण बरोबर बरोबर आणि जसं की आपल्याला प्रेम आनंद हा सुसुख होतो आणि त्यावेळेला कोणाचे क्वेश्चन मार्क्स नसतात पण ज्या वेळेला आपल्याला शांत बसावं असं वाटतं दुःख होतं सतत रडू येतं वाईट वाटतं वाट, त्यावेळेला क्वेश्चन मार्क येण्यापेक्षा मला असं वाटतं ते स्वतः स्वतः एक तर समजून घेणं आणि इतरांनी पण थोडं समजून घेणं की आ, ही रेग्युलर असं वागत नाही किंवा हा रेग्युलर म्हणजे एरवी असं काही कधी वागत नाही आणि अचानक हे बिहेवियर चेंजेस जाणवतात का वाटतात तर मग त्यावर विचार केला पाहिजे हा म्हणजे तुमचं नॉर्मल लाईफ जे आहे ते जर तुम्हाला वेगळं काहीतरी जाणवलं विचारांमध्ये आणि वागण्यात दोन्ही ठिकाणी जर बदल दिसला तर डॉक्टरकडे जाणं मनाच्या डॉक्टरकडे जाणं <laughs> फार महत्वाचं आहे तुम्हाला कळलंच असेल आणि म्हणून तज्ज्ञांकडे जाऊन काउन्सिलिंग करणं हे गरजेचं आहे ती पहिली स्टेप असणार आहे जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही डिप्रेशनकडे जाता आहात तुम्हाला आणखी खोलात जाऊन त्यामध्ये त्रास करून घ्यायचा नाही तर आधी आपण काउन्सिलिंग करून घ्यायला हवं आणि मग त्यानंतर सायकोलॉजिस्टच्या सल्ल्यानं आपल्याला मेडिकेशन्स हवेत का किंवा आपल्या कुठल्या थेरपी सुरू करायच्या आहेत का हे सगळं करणं फार गरजेचं so, uh, आहे सो थँक यू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की uh, आता ही आम्ही इथे तोंड ओळख केलीये पण तुम्हाला जर याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर डॉक्टर अनुराधा हरकरे यांचं चॅनल आहे सायकोलॉजी संडेज तिथे त्या अगदी डिटेल मध्ये सगळं सांगतात प्रत्येक विषय त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलेला आहे मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात तुम्हालाही नक्की आवडतील तर तुम्ही यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते त्यांच्या चॅनलवर जाऊन सुद्धा विचारू शकता किंवा मग तुम्ही या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता तुम्हाला उत्तर द्यावी लागतील तिथे <laughs> थँक्यू सो मच आणि तुम्ही तुमच्या कमेंट्स टाका त्याची उत्तरं मी देईन आणि यांना संपर्क साधायचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट देणार आहे तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच